मोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे मत आहे माझं देखील त्याला समर्थन आहे शेवटी हे सगळी सभागृह जे आहेत तिला आपण कायदे मंडळ म्हणतो आणि देशाची लोकसभा कि असेल किंवा राज्याची जो विधानमंडळ असेल यांच्यावर संपूर्ण या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी ही दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करतो कसं वागतो या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या खाजगी आयुष्यामध्ये आपण कदाचित कशाही प्रकारे वागू शकू पण या ठिकाणी आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो ट्रस्टी म्हणून आलोत त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण या ठिकाणी जी काही मूल्य आहेत त्याचं पालन केलं पाहिजे नियम जे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे आणि विशेषतः जो सभागृहाचा दर्जा, कि मा दर्जा देखेल न, आए, काई आहे मग ते आपल्या व्यक्तिगत वर्तनात असेल किंवा सामूहिक वर्तनात असेल हा दर्जा देखील आपण कायम ठेवला पाहिजे आणि या दृष्टीनं आपण अनेक तरतुदी केल्या आहेत काही कायदे आहेत काही आपले नियम आहेत पण या सगळ्या गोष्टी नियमाने होऊ शकत नाही यामध्ये प्रत्येक व्यक्तीला या कायदे मंडळाचं महत्व समजलं पाहिजे आणि आपण किती सर्वोच्च पदावर आलो हे देखील लक्षात आलं पाहिजे निवडून येणं हे काही केवळ पद मिळालं एवढ्या पुरतं नाहीये तर बारा कोटी जनतेच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची संधी या कायदे मंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली त्यामुळे बारा कोटी लोकांचं प्रतिनिधित्व दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक या ठिकाणी करतायत इतकं महत्वाचं अशा प्रकारचं कायदे मंडळ हे जर आपल्या लक्षात आलं तर मला असं वाटतं की व्यक्तिगत दृष्ट्या आणि सामूहिकदृष्ट्या आमचं जे काही वर्तन आहे ते योग्य प्रकारे असेल सभागृहामध्ये तणावाच्या वेळा येतात शेवटी व्यक्ती आहे व्यक्तींना राग येऊ शकतो रागामध्ये कधी कधी अनुचित वर्तन होतं त्या वर्तनाचं समर्थन करतायत किंवा एखादं वर्तन घडलं तर ते वर्तन घडल्यानंतर त्याचं समर्थन करणं हे देखील चुकीचं आहे म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्या विषयाच्या संदर्भात अध्यक्षांनी देखील मला असं वाटतं जसं दारांनी सुचवलं की कधी कधी छोट्या मोठ्या शिक्षा देऊन आणि त्या ठिकाणी किमान एक सेन्सर आहे अशा प्रकारची अवस्था उभी केली पाहिजे पण हे बोलत असताना मला अतिशय एका गोष्टीचं समाधान वाटलं की कि किमान उपमुख्यमंत्र्यांना या गोष्टीची जाणीव आहे की बारा बारा महिन्याकरता सदस्यांचं सदस्यत्व सस्पेंड करणं हे चुकीचं आहे आणि मी सकाळच्या बैठकीतही मांडलं की अशा प्रकारे करून आपण लेजिस्लेचरमध्ये ज्युडिशियरीला त्या ठिकाणी इंटरफिअर करण्याची संधी देतो आपण जर आपले नियम पाळले तर ज्युडिशरी कधीच आपल्यामध्ये येणार नाही पण आपण ज्यावेळी अशा प्रकारे जे काही के आपण केलेले नियम आहे ते नियम पाळले नाही तर मात्र जिथे जिथे संविधान संमत काम होत नाही त्या त्या ठिकाणी ज्युडिशियरीला एंटर करता येतं म्हणून मला असं वाटतं की शेवटी एखादी घटना घडली तर त्या घटनेला शिक्षा झाली पाहिजे पण ती शिक्षा ही प्रत्येक गोष्टीला फासावर लटकवलं म्हणजे खुनाकरताही फाशी आणि पाकिट मारेकरताही फाशी आणि शिवी दिली तरी फाशी असं करता येत नाही म्हणून याही बद्दल आपण थोडं जागरूक असलं पाहिजे शेवटी या ठिकाणी शिक्षेची तरतूद जी आहे ही राजकीय स्कोअर सेटल करण्याकरता नाहीये इथलं कामकाज योग्य प्रकारे चाललं पाहिजे कोणीही चुकीचं वागू नये याकरता अध्यक्ष महोदय ही शिक्षेची तरतूद आहे त्याच पद्धतीने वापरली गेली पाहिजे आणि मला असं वाटतं की केवळ सभागृह म्हणून नाही तर जे जे आपापल्या पक्षाचे नेते आहेत त्यांची पण ही जबाबदारी आहे माझी आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या दादा आहेत सुदृह आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षांच्या जे जे सदस्य आहेत त्या सदस्यांचं वर्तन योग्य राहिलं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे राष्ट्रवादीची त्यांनी घेतली पाहिजे शिवसेनेची यांनी घेतली पाहिजे किंवा सगळे जे गटाचे नेते आहेत त्या नेत्यांनी आपापल्या सदस्यांच्या वर्तनाची काळजी घेतली पाहिजे आणि आवश्यकता असेल त्यावेळी तुमचं वर्तन चुकीचं आहे हे सांगितलं देखील पाहिजे तरच मला असं वाटतं की यातनं सुधारणा होईल आपण आज पुस्तक दिलेलं आहे पुस्तक मी वाचलं याच्यात थोडे अजून सुधारणा करण्याची गरज आहे कारण आपली जी पुस्तिका आहे ही सभागृहाच्या आतल्या वर्तनापुरतं मर्यादित आहे आपल्या प्रिसिंटमधलं जे वर्तन आहे याही संदर्भातल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आपण ॲड केल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं आत्ता हे चांगलं पुस्तक दिलं आहे याच्यात थोडं ॲडिशन करून याची नवीन आवृत्ती आपण काढावी आणि ती देखील आपण सदस्यांना द्यावी आणि जसं दादा म्हणाले की सदस्यांनी ती वाचावी अन्यथा ती दिली आणि जर ती वाचलीच नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही आणि कधीतरी ज्यावेळेस वेळ असेल किंवा सेशन मोठं असेल अशा एखाद्या दिवशी मग अशी मला असं वाटतं बाळासाहेब थोरात साहेबांनी देखील सुचवलं किंवा जयंतरावनी सुचवलं तसं आपण आपल्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सगळ्या आमदारांना बोलवून आणि ही जी काही पुस्तिका दिली आहे याच्यावर चा एखादं चांगलं व्याख्यान आपण जर केलं तर मला असं वाटतं सातत्याने या गोष्टी जर कानावर पडल्या तर त्यातनं वर्तन सुधारण्यात देखील मला असं वाटतं त्याचा फायदा होतो म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे मांडलंय त्याला मी पूर्ण पाठिंबा देतो आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण सगळे मिळून या ठिकाणी या सभागृहाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी मी बोलतो महाराज